गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। पहिली ते आठवी पर्यंत चे वर्ग सुरू करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध केलाय। लहान मुलांचं कोविड लसीकरण झालेलं नाही, त्यामुळे कृती दलावर विश्वास ठेवून वर्ग सुरू करू नये, त्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन आणि पालकांवर सोपवावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी स्वतः जबाबदारी घेऊन प्रत्यक्ष वर्ग सुरू करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे। स्कूल रेगुलर स्कूल्स रीओपन करपाचो गेले दोन दिस झाले, या इश्यूचे डिस्कशन चालू असा। आयकल्ते प्रमाणे टास्क फोर्स कमिटीन रिकमेंड केला असून आयको येता आणि मुख्यमंत्री सांगता आपण असं डिसिजन घेतलं म्हणून। मुख्यमंत्र्यांनी सांगला की आपण सगळे स्टेक होल्डर्स जे असतात, टीचर्स, पेरेंट्स आणि बाकी सगळ्यां पॉलिटिशियनही म्हणतो, सगळ्यांना कन्सल्ट करतो। पहिले म्हणजे मुख्यमंत्र्यां जी फेल टास्क फोर्स कमिटी असा, दे हॅव प्रूव्ड टू बी अ फेलियर, दे हॅव प्रूव्ड टू बी डिझास्टर, कित्याक त्यांच्या खातीर सेकंड वेव झाली। टास्क फोर्स कमिटीचे रिकमेंडेशन जर सारखे आशिल्ली जाल्यार सेकंड वेव गोंयांत येवपाक नाशिल्ली, पण नाका आशिल्ले नाका आशिल्ले ते ओपनिंग केल्या आनी गोंय हे सगळे कोविडान भस्म करून उडयलें। जवळ जवळ 3376 पेशंटांक हिडी मारलेली आसा ह्या टास्क फोर्सान आनी ह्या गव्हर्मेंटान, तेजी पुनरावृत्ती जावची न्ही। त्या खातीर मुख्यमंत्र्या कडेन मागता की ह्या टास्क फोर्स कमिटीचे तू विश्वास दवर नाका, नाजाल्यार तूं जबाबदारी घे, मुख्यमंत्र्याक जबाबदारी घेवची, पेरंट्सांक सायन करपाक लावची न्ही जबाबदारी घेवपाची। तूं पेरंट्सांक फोर्स करता आनी सायन घेता स्कूल ओपन करपाक, तू सायन मार आनी तू जबाबदारी घे, मुख्यमंत्र्यान जबाबदारी घेवची तुका जर स्कूल रेगुलर स्कूल स्टार्ट करपाचे आसा। कारण पेरंट्सां भितर पॅनीक जाल्लो आसा, स्टुडंट्सां भितर पॅनीक जाल्लो आसा, सो ह्या खातीर भुरग्यांक थंय मास्क घालून थंय कांयच सुविधा नासतना आनी तूं फोर्स करून स्कुलांक स्टार्ट करपाक वचनाका। आमी हें म्हणटा की स्कूल स्टार्ट करनाका, तूं प्रत्येक स्कूल हे डिफरंट स्कूल आसा, युनीक स्कूल आसता, लेट स्कूल पीटीए, स्कूल मॅनेजमेंट एंड स्कूल लोकलिटी डिसायड, इंडिविज्युअल स्कुलांक डिसायड करून न्ही, तांकां जबाबदारी घेवन न्ही, स्कूल रेगुलर स्टार्ट करचें काय ऑनलायन कंटिन्यू करचें काय तें हायब्रीड टायप मिन्स फिजिकल एज वेल एज ऑनलायन बोथ कॉम्बिनेशन करूनही चलोवचें, हें डिसिजन आसा ती पेरंट्स, टीचर्स, स्कूल मॅनेजमेंट आणि त्यांच्या लोकलिटीचेर सोडची। गव्हर्मेंटान कसलीच हे रिस्ट्रिक्शन इम्पोज करची न्ही, खंयच्याच पेरंट्सांक फोर्स करून अंडरटेकिंग सायन करून घेवची न्ही, आणि हे सगळे करता जाल्यार मुख्यमंत्र्यान पूर्णपणे तेची जबाबदारी घेवची की एक सुद्धा भुरगो त्रासान पडलो जाल्यार तेची पूर्ण जबाबदारी मुख्यमंत्र्यान घेता म्हणून सांगची, त्याच्या नंतर पेरंट्सांक कॉन्फिडन्स दिवचे आणि मुखार वयचे।